नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. तो रहिवासी बरोबर बरोबर झाली सांगितलं तुमची पकडला म्हणून काय काय बोलतोय भुगवाला राडिया भुगवाला चौकीत या सर्व प्रक्रियेला त्यांना एक वेळ देणं
भावनिक बोलायचंय तर मी आता बोलतो कायम बंद ठेव, काय अडचण नाही. आपल्याला तिचा ठेवा अरे लेडीज लोकल इकडे बाजूला व्हा, बाकी बघतो अशी घटना आहे. याच्यामध्ये आई वडिलांनी रात्री 8 वाजता पोलिसांना मुलगी हरवल्याची खबर दिली आणि रात्री 12:30 वाजता पोलिसांनी त्याच दिवशी मध्यरात्री 12:30 वाजता मुलीची बॉडी ताब्यात घेतली. फोन नव्हते परंतु लोकेशन सॅटेलाइटच्या माध्यमातून काय झालंय, कसं झालंय, कोण कोणासोबत होतं, कोणी कुणाला फोन केले याच्यावरनं मार्ग काढत काढत आज इथपर्यंत आले. आरोपी पळून गेला हे तुम्हाला माहिती आहे चांगलं. त्याच्यामुळे पोलिसांनी आता त्याच्या संबंधित जी लोक आहेत त्यांना ताब्यात घेतलंय आणि पोलिसांच्या 3 टीम, कारण तो आरोपी इकडचा नाही, तो हरामखोर कर्नाटकचा आहे, आणि तिकडे पोलिसांच्या 3 टीम गेलेल्या आहेत. मी तुम्हाला विश्वासाने सांगते जे आमदार साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या 2 दिवसांमध्ये हा हरामखोर पोलिसांच्या ताब्यामध्ये असेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. झालेली गोष्ट ही वाईट आहे, परंतु ज्या काही गोष्टी ज्या डेव्हलपमेंट पोलीस करतायत, जसं आता आमदारांनी सांगितलं की आता जर इथे सगळं सांगितलं तर ती मदत कळत नकळत आरोपीला होईल. आपल्याला त्याच्या मुसक्या आवडायच्या आहेत, त्याला आणायचं इकडे आणि त्या हरामखोराला फाशीवर लटकवायचंय. आज तुम्हाला सगळ्यांना सांगतेय कुठल्याही परिस्थितीमध्ये हा हरामखोर सुटणार नाही, याला फाशीची शिक्षा होणार. एक आई म्हणून मलाही तुम्हाला सगळ्यांना सांगायचं, आज मोठ्या संख्येने तुम्ही आलाय, आपल्या मुलींवर आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे, हे तुम्ही लक्षात घ्या. एक आई म्हणून मला पण मुलगी आहे, आपली बहीण पोर आहे तिथे मोठ्या संख्येने, आपली बहीण काय करते कुठे जाते माहिती पाहिजे, आईला पण माहिती पाहिजे काय या हरामखोरांची बिशाद आहे आपल्या मुलींच्या आयुष्यामध्ये येण्याची. या गोष्टी समजून घ्या, त्यांना सोडणार नाही, त्यांना तर मरेपर्यंत फाशी आहे. पण आणखीन पोरी वाचवायचे का नाही आपल्याला, का असेच मोर्चे काढायचे?
आपल्याला असेच मोर्चे काढायचे, आपल्या बहिणी वाचवायच्या ना? समजवा पुरींना, बोला पुरींची, त्यांना विश्वासात घ्या. आई म्हणून, बहीण म्हणून, भाऊ म्हणून, बाप म्हणून ही गरज आहे काळाची. पोलिसांचं काम करणार, आरोपी पकडणार का 1000% पकडणार, त्याला फाशी होणार का 1000% होणार. पण एक गेली, दुसऱ्या रांगेत असतील आपल्याला माहित नाही, अशाच मारून काटून कुठेतरी टाकतील आणि आपण परत हेच करायचं. त्याच्यासाठी जनजागृती पण करा, हे मला तुम्हाला सांगायचंय. आणि म्हणून आपली पोरगी गेलीय, उरणची पोरगी, महाराष्ट्रातली पोरगी आहे, आणि त्यामुळे त्या मुलीसाठी आपण लढणारच, फाशी होणारच. या संदर्भामध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे सीपींशी बोललेत, आमदारांशी बोललेत, कुठल्याही पद्धतीची हयगय केली जाणार नाही. आणि त्याला इथे आणून मरेपर्यंत फाशीवरती लटकवल्याशिवाय आम्ही सुद्धा शांत बसणार नाही. झालेले अत्याचार, तिचे झालेलं अतितीव्र शब्दामध्येही ज्याचं उल्लेख करता येत नाही असा निर्गुण खून, आणि त्याच्याकरता पोलिसांनी चालू केलेली आरोपी आयडेंटिफाय होणं, तिच्याबद्दलचे सर्व CCTV मिळणं, आणि तिला तिचा आरोपी आयडेंटिफाय झालेला आहे. सकाळपासून, कालपासूनच पोलिसच्या 2 टीम या कर्नाटकात ज्या गावी तो आहे त्या गावी गेलेल्या आहेत. लवकरच आरोपीला पकडला जाईल, आणि तुमच्या आणि आपल्या मनात एकच आहे की आरोपीला फाशी व्हायला पाहिजे, ती नक्की होणार आहे, ही आम्ही तुम्हाला सांगतो. आणि लोक नकोच्या विषयाकडे धावत आहेत की गावात CCTV आहेत का, आम्ही आमदारांकडे का थांबलो. सर्व ठिकाणी CCTV आहेत, ती जिथून निघाली जिथपर्यंत आहे तिथपर्यंत CCTV आहेत, जिथे नाही आहेत तिथे CCTV लावले जातील. आरोपीला फाशी देणं हे तुमचं आणि आमचं उद्दिष्ट आहे, 100% ते यशस्वी होईल. काळाने मनातला तुमचा क्रोध हा आम्हालाही तेवढाच आहे, म्हणून काल सकाळपासून आत्तापर्यंत फक्त आणि फक्त तेवढंच करतोय. सतत पोलिसांच्या संपर्कात आहोत, जिथे टीम गेल्या आहेत ते समाधानपूर्वक आहे. आपल्याला थोडा वेळ पोलिसांना द्यायला पाहिजे का नको मला सांगा. आणि काल मी त्या शिंदे कुटुंबियांनी माझ्या शब्दावर बॉडी ताब्यात घेतली, आपण तिचे अंत्यसंस्कार केले. त्या बॉडीचे काय हाल झालेले हे तुम्हाला मी आत्ता सांगून अजून दुःखावर मीठ सोडायचं नाहीये, पण तिचे योग्य वेळी विल्हेवाट लावणं, कारण आरोपी आज जरी भेटला तरी कर्नाटकातून आणायला त्याला 24 तास लागणार आहेत. हा आता त्या कुटुंबातला शिंदे हा इथेच आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून काल निर्णय घेतला, आणि तो निर्णय घेण्याकरताच संध्याकाळी 5 वाजवलं. जिथपर्यंत आई वडिलांची संमती नव्हती आम्ही बॉडी घेणारच नव्हतो, पण शेवटी त्या बॉडीला जो दुर्गंधी वाटायला लागली त्याच्यामुळे कुटुंबियांनी निर्णय घेतला, आणि आम्ही त्याला समर्थन दिलं आणि ती बॉडी ताब्यात घेतली, काल विल्हेवाट लावलं. आज त्यांच्या धार्मिक विधीप्रमाणे विधी झाला. प्रकाश कांबळे इथे. आता राहिला प्रश्न आरोपीचा. एक तुम्हाला या ठिकाणी शब्द आहे जो पोलिसांकडून आलाय, पोलिसांच्या वरिष्ठ लोकांकडून आलाय, सगळ्यांकडून आलाय, त्या आरोपीला पूर्ण शिक्षा होईल. तुमच्या माझ्या मनातली फाशीची शिक्षा ही व्हायलाच पाहिजे, आणि याच्याकरता 100% कटिबद्ध आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.